आता पुढची बातमी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामतीचा मुक्काम आटपून काटेवाडीत दाखल झाला. यावेळी पार्थ अजित पवार आणि शर्मिला पवार यांनी काटेवाडीच्या वेशीवर पालखीचं स्वागत केलं. यावेळी ग्रामस्थ देखील मोठ्या भक्तिभावाने सामील झाले होते. आमच्या आई काकी आणि आजी यांनी आतापर्यंत पालखीचे स्वागत केले आहे. आता मी देखील इथून पुढे स्वागतासाठी येणार आहे. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही त्या ठिकाणी पाऊस पडावा, पांडुरंगाला एकच साकडं आहे, पाऊस पडू दे असं मागणं पार्थ पवार यांनी मागितलं. काय नाही, आनंद होतोय. आमच्या आई काकी आजी हे गेले अनेक वर्षापासून करत आलेत. पहिलं वर्ष आहे, बघतोय की कसं चाललं आहे. लोकांचं स्वागत करतोय, लोकांना जेवण पण आपण दिलं आहे, तर सगळ्यांमध्ये भाग घेतोय. वारकरी जेवढे पण माझे मित्र आहेत त्यांच्याबरोबर थोडं चाललो आम्ही, आणि एक आनंदाचा माहोल आहे, चांगलं वाटतंय. आणि ह्याच्या पुढे आय थिंक आत्ता मी पुढावा घेत जाईल. आता आई काकी आणि आजी घेतात आहेत, ह्याच्या पुढे मी पण करत जाईल. तर एक चांगलं वातावरण तयार झालं आहे. पाऊस नाही आहे या मागे, तर काय मागणं मागायला? पाऊस नाही आहे, मला फक्त एवढं म्हणायचं आहे की जेवढं पण दुष्काळ भाग आहे तिथं पाऊस पडायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जिथं नाही पडायला पाहिजे तिथं पाऊस पडतो, आणि जिथं पडायला पाहिजे पडत नाही. तर अशी प्रार्थना आहे की सगळीकडे पाऊस पडला तर लोक खुशी आणि आनंदित राहतील, आणि या वर्ष चांगला सुखीत जाईल एवढी माझी प्रार्थना. दादा, येणाऱ्या काळात विधानसभांच्या निवडणुका येतात, या पार्श्वभूमीवर साधारण पांडुरंगाला काय म्हणणार? की लोक मत खरं आम्हाला जे पडतं ते दिसायला पाहिजे असंच पांडुरंगाला सांगतो, की दिसून यायला पाहिजे, कुठे ते लपवायला नाही पाहिजे लोकांनी दिलेलं मत आम्हाला, एवढीच माझी मागणी आहे. कारण ते सगळ्यात महत्त्वाचं आहे.